नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 23 नोव्हेंबर 2022 चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. टोकियो येथे होणाऱ्या संस्थेच्या बैठकीत भारत 2022-23 कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक भागीदारीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. 2022-23 टोकियो येथे होणाऱ्या संस्थेच्या बैठकीत भारत जागतिक भागीदारी ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अध्यक्षपद स्वीकारेल. कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताला 2/3 जास्त प्रथम पसंतीची मते मिळाली होती, तर कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे पुढील सर्वोत्तम स्थानावर होते. पुढील घडामोड, देशातील सर्व राज्यांच्या ग्रीड इंटरॅक्टिव्ह अक्षय ऊर्जेच्या एकूण स्थापित क्षमतेची तुलना करताना कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. RBI प्रकाशनानुसार राज्याची एकूण स्थापित क्षमता 15,463 मेगावॅट होती. तमिळनाडू 15,225 मेगावॅट सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सांख्यिकी प्रकाशनाची 7वी आवृत्ती असलेल्या इंडियन स्टेट्स 2021-22 हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार गुजरात 13,153 मेगावॅट सह तिसऱ्या स्थानावर, तर महाराष्ट्र 10,267 मेगावॅट सह चौथ्या क्रमांकावर होता. पुढील घडामोड, प्राध्यापक वेणुगोपाल अंचता यांची वजन आणि मापांच्या आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक वेणुगोपाल अंचता हे CSIR राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली येथे संचालक आहेत. यांची आंतरराष्ट्रीय वजन आणि मापे समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. 15-18 नोव्हेंबर 2022 रोजी पॅरिस फ्रान्स येथे 27वी जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजर्स बैठक झाली. यामध्ये वेणुगोपाल अंचता हे विविध देशांमधून निवडून आलेल्या 18 सदस्यांपैकी एक आहेत. पुढील घडामोड, HDFC बँक कॅनरा बँकेला रशियासोबत रुपयाच्या व्यापारासाठी RBI मंजुरी मिळाली. पुढील घडामोड, दानिश मंजूर भट यांना जयपूर फूट USA पहिल्या जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दानिश भट मूळचे काश्मीर खोऱ्याचे, या आठवड्यात न्यूयॉर्क मधील भारतीय वाणिज्य दूतावासात आयोजित समारंभात जयपूर फूट USA पहिल्या जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय उच्चायुक्तालय न्यूयॉर्क मध्ये कौन्सिल जनरल रणधीर जयस्वाल IAS आणि जयपूर फूट USA अध्यक्ष प्रेम भंडारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. खासगी समारंभाला उपमहावाणिज्य दूत वरुण जेफी उपस्थित होते. पुढील घडामोड, भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने राजस्थानच्या थार वाळवंटातील MFFR येथे शत्रुनाश या एकात्मिक अग्निशमन शक्ती सराव आयोजित केला. या सरावात जमिनीवर आणि हवाई या दोन्ही युक्तींचा समावेश असलेल्या एकात्मिक पद्धतीने मल्टी फरियस फायरिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. पुढील घडामोड, कथ्थक वादक उमा शर्मा यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित सुमित्रा चरत राम पुरस्कार मिळाला आहे. त्या एक प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यांना या देशाच्या सांस्कृतिक परंपरेतील अनोख्या योगदानाबद्दल पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीराम भारतीय कला केंद्रातर्फे कमानी सभागृहात आयोजित समारंभात त्यांना जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल करण सिंग आणि सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांच्याकडून हा पुरस्कार मिळाला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.